श्रीमंताच्या घरात गरीबाच्या घरापर्यंत प्रत्येक जातीमध्ये शिवरायांच्या घरात खोट आहे, कारण ते राजे म्हणून एका जातीपुरती राहिलेच नाहीत. तर चुन्यामध्ये काय वापरतात, चुन्यामध्ये बेलफळ वापरतात, गुळाचं पाणी वापरतात, मेथीची दाणी वापरतात. आपला महाराष्ट्र हा बेसॉल्ट खडकावर आहे. हा किल्ला 800-900 वर्ष जुना आहे. हत्ती जे आहे ते वैभवाचं ना ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जात. तर आपण आता ज्या टप्प्यावर आलोय, किल्ला काय फार मोठा अवघड नाहीये, पण हा जो आहे तो आपल्याला मध्येच चर्चा केली की टेहळणीचा किल्ला. पूर्वी टेहळणीचे किल्ले फार होते, आता परिसरामध्ये आपल्या बरेच किल्ले आहेत. म्हणजे आपल्या सातारा, जवळपास सातारा जिल्ह्यामध्ये 27 किल्ले आहेत, त्यापैकी हा महिमानगड आहे. म्हणजे काही किल्ले अज्ञान आहेत, काही किल्ले मधल्या काळात लोकांना माहित पण नव्हते की ते किल्ले कुठल्या बाजूला दडलेले आहेत. जंगली जयगड हा एक 4 वर्षापूर्वीचा किल्ला आमच्या आपल्या शासनाला एका गुराख्यांच्या माध्यमातून कळाला, पाटण तालुक्यामध्ये. पाटण तालुका म्हणजे कराड पाटण, पृथ्वीराज चव्हाणांचं जे गाव आहे, माजी मुख्यमंत्री. परिसरात जंगली जयगड नावाचा किल्ला, जयगड हा मोठा फेमस किल्ला आपण राजस्थानला ऐकलाय, पण हा जयगड आणि त्याचं नाव जंगली जयगड देण्यात आलं. असे अनेक किल्ले वर्षानुवर्ष काही किल्ले काही सापडले नाहीत, मध्यंतरी शासनाला अजून एक किल्ला सापडला. तसं मेहमानगडचा मधल्या काळामध्ये फार इतिहास ऐकून नव्हते लोक. गावाला नाव मेहमानगड असल्यामुळे लोकांना माहिती मेहमानगड आहे, पण अलीकडच्या एक जवळपास 15 वर्षामध्ये लोकांच्यात खूप जनजागृती झाली, त्यामुळे किल्ल्यांविषयी शिवकार्यांविषयी थोडी माहिती मिळत चालली. आपण आता जो आलोय तो साईडचा रस्ता आहे, आपण हे रस्ता केलाय तो मेहमानगड फाउंडेशनच्या सदस्यांनी. आता तो काटेरी झुडप काढून मातीमध्ये बघा थोडस खांदून खांदून त्या ठिकाणी रस्ता पायऱ्या टाईप बनवलेला आहे. तर मुख्य रस्ता इथून दिसतोय, त्या मुख्य रस्ता इथून आहे, पण ते भयंकर झाडी झाडी आणि खालच्या बाजूला काय झालं की तिथं घर वगैरे झालेत. मधल्या काळामध्ये लोकांना कसं किल्ल्यापेक्षा आपलं घराचं वगैरे महत्व, इतिहासाचं महत्व थोडं मधल्या काळात कमी झालं होतं. आणि ब्रिटिशांच्या काळात काय झालं होतं, गड किल्ल्यांना फार महत्व, म्हणजे शिवरायांचं महत्व कमी करण्यासाठी गड किल्ल्यांची नासधूस केली होती. त्यातच हा मेहमानगड, म्हणजे आपल्या इकडं गड किल्ल्यांची ज्या पायऱ्या दिसतात, राजगडच्याही तुम्ही पायऱ्या पाहिल्या, रायगडच्याही पायऱ्या पाहिल्या, तर पायऱ्यांचं नुकसान भरपूर झालेलं आहे. मग ह्या छोट्या छोट्या किल्ल्यांना पण पायऱ्या असायच्या, पण मधल्या काळात बरेच नासू झाले, त्याचा हा मेहमानगड सुद्धा त्याच्यात इफेक्ट झालेला आहे त्याचा. तर आपण हळूहळू आता वर निघूया. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला आपण आता आलोय, खालच्या बाजूला दिसते तिथे तुम्ही बसताय तिथे एक प्रवेशद्वार, त्या ठिकाणी नगारखाना, म्हणजे नगारा वगैरे, आपण कोणत्याही एंट्रीला मंदिरात गेलो तर नगारा वगैरे वाजवायचे. त्या ठिकाणी थोडं म्हणजे छोट्या स्केलचा किल्ला आहे हा. आपण आम्ही आर्किटेक्टच्या भाषेत आपण काय म्हणतो की याला प्रत्येक वेळी टायपोलॉजी केली जाते किल्ल्यांची. किल्ल्यांचे बरेच प्रकार असतात, किल्ल्यांचा भुईकोट असतो, डोंगरी किल्ला असतो, आपण परत भुईकोट म्हणजे समुद्री किल्ले असतात. अशा किल्ल्यांमध्ये पण स्केल असतं. रायगड राजगड सारखे फार मोठे किल्ले आहेत. मेहमानगड फाउंडेशन काढायचा उद्देश फक्त एक, माझा पेशा आर्किटेक्ट आहे म्हणून मी पुरातत्व विभागाची कामं करतो, किंवा आम्ही गड किल्ले वाचवतोच पण मंदिरे वाचवतो. आता मी एक सध्या एका मंदिरावर काम करतोय, पूर्ण मंदिर जीर्ण झालेलं आहे, एका बाजूला पूर्ण ढासळलेलं आहे. ते पुन्हा मंदिरावर नंबरिंग टाकून, म्हणजे प्रत्येक दगड आता हा दगड आहे, आम्ही प्रत्येक आता ए बी सी डी स्केल टाकायचं, ए बी सी डी समजा आहे. खालची जर घेतली ए ची सिरीज, ए वन ए टू ए थ्री, परत बी वन बी टू बी थ्री, प्रत्येक दगडावर आम्ही प्रत्येक नंबरिंग करतोय, हे जे आम्ही ड्रॉइंग करतोय. परत आहे तसे पुन्हा दगड पुन्हा तेच वापरायचे. एखादा दगड खराब झाला, चिरण्या पडतात वगैरे, जीर्ण झाला, तो दगड रिप्लेस करायचा. हे काम करतो म्हणजे रेस्टोरेशन करतो, स्पेशल त्यात शिक्षण झाल्यामुळं. आणि मग माझ्या शिक्षणाचा आपल्या तालुक्यातल्या किल्ल्याला उपयोग येईल त्यासाठी मेहमानगड. तर मेहमानगडला मॉर्टर यूज, मॉर्टर म्हणजे काय तर आतलं तुम्ही पाहिलं, याच्यामध्ये जे भरलंय त्याला मॉर्टर आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. आतमध्ये मसाला भरतो आपण ना सगळा, चुन्याचा वापर करायचा. चुन्यामध्ये काय वापरतात, चुन्यामध्ये बेलफळ वापरतात, गुळाचं पाणी वापरतात, मेथीची दाणी वापरतात, ते सगळे ग्राइंडिंग करून. पूर्वी भेंडीचं, भेंडी म्हणजे ते चिकट असायचं, ते सुद्धा वापरलं जायचं. पण गुळाचं पाणी आणि बेलफळ, बेलफळ असं ते बरेच दिवस सडून ठेवलं जातं, त्यातला आतला जो भाग आहे तो यासाठी वापरला जायचा. मी आता गुजरातला 2 राजवाड्यांचे काम केलं, ते त्या ठिकाणी तसंच प्रयोग केला. म्हणजे ब्लॅक स्टोन यूज करतो आपण, हा ब्लॅक स्टोन म्हणजे आपला बेसॉल्टचा दगड आहे तो महाराष्ट्रात आहे. आपला महाराष्ट्र हा बेसॉल्ट खडकावर आहे. बाकीचे जे राज्य आहेत, तुम्ही राजस्थानला गेला तर त्या ठिकाणी सँडस्टोन आहे, म्हणजे तिथे प्रकार आहेत, पिवळा दगड आहे, लाल दगड आहे, रेड पत्थर आहे. लाल किल्ला लाल दगडात बांधला म्हणून तो लाल किल्ला, बरोबर आहे ना. तसं आपण असं इकडे कोणी म्हणत नाही की हा काळा किल्ला वगैरे, कारण आपला महाराष्ट्रच पूर्ण बेसॉल्ट खडकाव आहे. महाराष्ट्राची जी रचना झाली आपण म्हणतो की मराठी भाषेमुळे झाली असेल, काय प्रांतीय भौगोलिक रचना सुद्धा आपल्या महाराष्ट्राची खडकाचा जो आहे. तुम्ही नंदुरबारला गेला, लातूरला गेला, नांदेडला गेला, त्या ठिकाणी सुद्धा बेसॉल्ट खडक आहे. म्हणजे आता काय प्रकार आहेत,
नांदेडचा भाग जो बघेल तिकडे बेसॉल्टचा दगडाची क्वालिटी वेगळी आणि कोल्हापूरची आपल्या बेसॉल्टची वेगळी. तर महिमानगडचा इथं दगड जो वापरला जायचं तो आसपासच्या परिसरात जिथे जिथे ज्यांना वाडे बांधायचे ज्यांना दगडाची घरं बांधायचे तर महिमानगडचा खालच्या त्या खाणीतला दगड न्यायचे लोक. क्वालिटीचा दगड म्हणजे बेल्लार लोक. बेल्लार कशाला म्हणतात पूर्वी जे दगडाचं काम करायचं त्यांना बेल्लार. जे दगडांच्या खाणी शोधून देण्याचं काम करतात त्यांना बेल्लार म्हणतात. आजच्या काळात याचं महत्व आहे. तुम्ही आरसीची कामं कितीही बांधली. मी आता आर्किटेक्ट आहे. मला मागणी करताना आर्किटेक्ट म्हणजे आर्किटेक्ट आम्हाला अशीशी बिल्डिंग बांधून द्या छानशी. किचन बाथरूम टॉयलेट बाथरूम जे काही डिझाईन करायचं आहे. आम्हाला वाळू पाहिजे सिमेंट पाहिजे सगळं पाहिजे. की आता आपल्याकडची परिस्थिती अशी आहे लोकांची सर्वसाधारण सर्वसामान्य म्हणून आपण आरसीसीमध्ये बांधतोय. पूर्वीची बांधत सगळी माणसं दगडातच बांधवती कारण दगडामध्ये लाईफ होतं आणि दगडातच लाईफ आहे. हा किल्ला 800-900 वर्ष जुना आहे. शिलाहारांच्या काळानंतर आता ही जी दोन हत्ती दिसत मी नंतर पुढे आल्यानंतर सगळ्यांना दिसेलच हत्ती. हे दोन हत्ती ते यादवांच्या काळातलं वय. यादव काळातला महाराष्ट्र फार वैभवशाली होता म्हणून हत्ती जे आहेत ते वैभवाचं ना ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं. यादवांच्या साम्राज्यामध्ये तुम्ही देवगिरीच्या किल्ल्या ठिकाणी हत्ती शिल्प सापडतील. माझा नाव जुन यादवराव आहे. आम्ही जाधवराव यादवराव म्हणजे त्या पिढीतले आम्ही मानलं जातो यादवांची. म्हणजे त्यामुळे एक उत्सुकता असते बाबा आपल्या पाठीमागचा इतिहास काय शोधण्याची. देवगिरीचा अभ्यास असेल किंवा यादवांचे जे काही वंशावळ्या आहेत कुठे कुठे गेले त्याच्यावर मी खूप डिटेल अभ्यास केलाय. आणि पूर्वी शिवजयंती हा प्रकार आपल्याकडे म्हणजे अगदी टिळकांपासून सार्वजनिक शिवजयंती आपण करतो. पण 1950 पासून माझ्या घरातून शिवजयंती निघायची. म्हणजे खटाव मान हे दोन तालुक्यात पहिली शिवजयंतीची प्रथा आपल्याकडे होती. आपण जे पाहतो लहानपणा इतिहासाची आवड निर्माण होते आणि पुढची पिढी तीच करते. पूर्वज आमची शिवजयंती करायचे मोठे मोठे आपलं काही ठिकाणी मिरवणूक काढणार हे करणार. पण नंतरच्या काळात ती काळाची गरज वाटते का तर नाही. गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं म्हणजे शिवजयंती खरी. तुम्ही एखाद्या शिवजयंतीला 19 फेब्रुवारीला तुम्ही गडावर भेट द्या न की मोठा डीजे लागलाय मोठा साऊंड आहे 1-2 लाख रुपयाचा सेट तयार केलाय. आज तेच चाललंय. मोठा मोठा सेट तयार करून त्या शिवरायांची मूर्ती वगैरे स्थापन करून त्या ठिकाणी लोक शो करतात. मोठे मोठे लेझर शो लावले जातात. एवढा खर्च होण्यापेक्षा 1-1.5 लाख रुपये खर्च करण्यापेक्षा तुम्ही गडाचं संवर्धन तेवढ्या पैशात केलं तर त्या गडासाठी तुम्ही आल्यानंतर आणि 4 माणसं तुम्ही लोकांना बोलवा त्यातला खर्च करून एखाद्या जेवणाचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम गडा वाकू शकतो. म्हणजे ते पैसे आपण तिथं म्हणजे एखादी आश्रमशाळा असेल किंवा एखादी शाळा असेल मराठी शाळा असेल ती लोक आपण गडावर न्यायची. ही खरी शिवजयंती आपण साजरी करू. की मोठे मोठे लाऊडस्पीकरनी घराघरात दारादारा शिवजयंती असं म्हणलंय. घरी शिवरायांची नक्कीच पूजा आपण करा. शिवराय कोणत्या एका जातीचे नव्हते. आपला महाराष्ट्र आजही कुणा श्रीमंताच्या घरा गरीबाच्या घरापर्यंत प्रत्येक जातीमध्ये शिवरायांच्या घरात फोटो आहे. कारण ते राजे म्हणून एका जातीपुरती राहिलेच नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि मराठा साम्राज्याला आधारस्तंभ देणारे फार मोठे सरदार होते शिवरायांच्या नंतरच्या काळामध्ये. म्हणजे होळकरांचं घराणं असेल किंवा अगदी प्रत्येक घराणी जी होती जातीच्या डोक्यात नव्हत्या. त्यांना राजेपद दिलं. म्हणजे पूर्वी क्षत्रिय राजे असायचे पण होळकरांच्या घराला राजेपद का दिलं की त्यांनी मराठा साम्राज्याला आधारस्तंभ म्हणतात त्यांना. म्हणजे प्रत्येक साम्राज्यामध्ये अर्थात तुम्ही जव्हारचं राजघराणं पाहिलं तर कोळी समाजाचं राजघराणं मुकणे. मग ते शिवरायांनी असं नुसतं क्षत्रियांपाशीच राजघराणं नाही ठेवलं. जे कर्तबगार आहेत त्यांच्या पुढे हे शिवरायांनी आपलं हे साम्राज्य पूर्ण विस्तृत करण्यासाठी केलं. तुम्ही पाहताय दगडांचं हे स्केल मोठं आहे. एवढं दगड कशावर कसे बसवले असतील आता पाहिला वास्तुरचना तुम्ही पाहताय. आणि संवर्धन करताना काय करतो आपण. ही झाडं दिसतात समजा आता हे झाड काढायचं. हे झाड काढण्याचं मोठं आपल्याला आव्हान असतं. कारण झाड तर काढायचंय वरून ते दगड नाही पडले पाहिजे हे मोठं आव्हान असतं. ते म्हणजे ऍसिडिक फॉर्मेशन वगैरे किंवा त्याला आपण दोरीने कापणं वगैरे. वाडाचं झाड आहे पलीकडच्या बाजूला मोठं वाडा झाड आहे. तो वड जर पडला तर मोठा तट खाली घेऊन जाईल असं आहे. ही मोठी संवर्धन करताना मोठी आव्हान आहेत. आणि आजचं संवर्धन करायला खूप पैसे लागतात. सरकारने ह्याच्याबद्दल अवेअरनेस लोकांनी अवेअरनेस केलं पाहिजे. सरकार काही नाही. सरकारला आपणच घरवून घरवतो. कुठलीही गोष्ट आपण मंदिर बांधायचं आहे की लोक जनजागृती. सरकार जनजागृती करत नसतं. लोकांच्या भावना असतात त्या सरकार पोचवायच्या असतात. मग यांच्या काळात तसं केलं होतं आताच्या काळात तसं व्हायला लागलं असं नसतं. त्या त्यावेळीचे लोक जागृत व्हावे लागतात. आता लोक जागृत झालेत की संवर्धन केलं पाहिजे. आपण आता हळूहळू वर जाऊया.